जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये सुरू असलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन गाजलं ते तिथे झालेल्या लाठीचार्जमुळे या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळेच जनमानसातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षण आंदोलक सुप्रीम कोर्टाचा निर्णय व सरकारची याबाबत भूमिका ही गोष्ट सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून चर्चिली जात आहे दोन हजार अठरा साली महाराष्ट्र सरकारने एका अध्यादेशाद्वारे मराठा आरक्षणाचा कायदा केला होता या कायद्यानुसार मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षणसुद्धा दिले गेले होते मात्र पुढे दोन हजार एकवीस साली माननीय सुप्रीम कोर्टाने हा कायदा रद्द केला त्याचप्रमाणे एकोणीसशे ब्याण्णवच्या मंडल आयोगाने घालून दिलेली आरक्षणाची पन्नास टक्केची मर्यादा यावर फेरविचार करण्यास देखील कोर्टाने मंजुरी दिली नाही यानंतर गेल्या दीड ते दोन वर्षापासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही किंवा कुठलीही ठोस कृती देखील केली नाही असा आरोप आंदोलकाकडून वारंवार झालेला आहे आणि यामुळेच राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन उभं राहत असल्याचं दिसत आहे तसं पाहिलं तर मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन हे काही या चार पाच वर्षाचं नाही आहे गेल्या तीन दशकापासून आरक्षणासाठी अनेक वेळा राज्यात आंदोलने झाली आहेत एकोणीसशे ब्याऐंशीला सर्वात आधी माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाबरोबरच अकरा मागण्यासाठी मुंबईमध्ये मोर्चा काढला होता तेव्हापासून राज्यामध्ये अनेक वेळा आरक्षणासाठी आंदोलने झालेली आहेत गेल्या तीन दशकापासून आरक्षणासाठी चाललेली ही आंदोलने पाहता मराठा समाजाला आरक्षणाची कशाप्रकारे गरज आहे या गोष्टीवर आज आपण प्रकाश टाकणारे काही मुद्दे समजावून घेणार आहोत नमस्कार मी अशोक शेळके आणि मनापासून स्वागत करतो तुमचं मराठी युगवर जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षणासाठी काही समाज बांधव उपोषणाला बसलेले आहेत या आंदोलनाचे पडसाद सध्या राज्यभर उमटत आहेत याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे ही गोष्ट समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षण आपल्या देशामध्ये दे शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे आणि ते देणं गरजेचं सुद्धा आहे संपूर्ण भारतात आज सर्व बालकांना वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था आपल्या देशात केलेली आहे मात्र उच्च शिक्षणासाठी जेव्हा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असतो तेव्हा इतर प्रवर्गाच्या तुलनेत फीज भरण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना खूप मोठी रक्कम मोजावी लागते अर्थात यामुळे कित्येक तरुण उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत आणि यापुढेही राहू शकतात आपल्या शालेय जीवनात अत्यंत हुशार असणारे विद्यार्थी केवळ पैसा या कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहणं ही खरंच खेदाची बाब आहे यानंतरचा मुद्दा सांगायचा म्हटलं तर नोकरी आज आपण महाराष्ट्रातील सर्व विभागातील सरकारी नोकरदारांचा विचार केला तर मराठा तरुणांचा सरकारी नोकरीमध्ये असलेला टक्का वर्षानुवर्ष घटत चालला आहे याचं कारण म्हणजे मराठा हा समाज खुल्या किंवा सर्वसाधारण या प्रवर्गात मोडतो खुल्या प्रवर्गातून फक्त मराठा समाजाच्याच उमेदवारांना नोकरी मिळते का तर असं अजिबात नाही इतर समाजाच्या उमेदवारांना देखील या प्रवर्गातून नोकरी मिळण्याची मुभा आहे कारण हा प्रवर्ग नावाप्रमाणेच सर्वांसाठी खुला आहे मग यामुळे होतं काय तर नोकरी मिळवण्यासाठी जे मेरिट असतं त्यामध्ये प्रवर्गानुसार तफावत पाहायला मिळते आणि खुल्या प्रवर्गाचं मेरिट हे इतर प्रवर्गाच्या तुलनेत खूपच वर जाते व मराठा तरुण यामुळे नोकरीपासून वंचित राहतो उदाहरण जर सांगायचं झालं तर दोन हजार अठराच्या मराठा आरक्षणामधून वेगवेगळ्या विभागात वे जवळपास पाचशे उमेदवारांची ई बी सी या प्रवर्गातून निवड झाली होती मात्र आरक्षण रद्द झाल्याकारणाने त्यांना आदेश प्राप्त झालेले नव्हते या उमेदवारांना नुकतेच शिंदे सरकारने तत्कालीन आरक्षणाचा लाभ मिळवून देत त्यांना नोकरीत समाविष्ट केले आहे जर आरक्षण नसतं तर हे उमेदवार आजही नोकरीपासून वंचित राहिले असते म्हणजेच आरक्षणामुळे या उमेदवारांना फायदा झाला असंच म्हणावं लागेल नोकरी आणि शिक्षण या महत्त्वाच्या दोन मुद्द्यावरच कोणताही देश आणि तेथील समाज हा प्रगत होत जात असतो मात्र राज्यात संख्येने जास्त असून देखील मराठा या समाजातील तरुण दिवसेंदिवस शिक्षण व नोकरीपासून वंचित होत चालला आहे शिक्षणासाठी व परीक्षेसाठी पैसे नसल्याने नाइलाजाने तरुणांना रोजगारासाठी वेगवेगळी रोजंदारीची कामे करावी लागतात असंही म्हटलं जातं की या समाजामध्ये जमीनदार लोक खूप हो आहेत मात्र खरं पाहिलं तर समाजातील पाच टक्के लोक सोडले तर सर्व लोक हे कुणी भूमिहीन कुणी मजूर कुणी अल्पभूधारक तर कुणी ऊसतोड कामगार आहेत दिवसभर काबाड कष्ट कर करून आपला प्रपंच चालवणाऱ्या कोणत्याही आईवडिलांची एकच भावना असते ती म्हणजे आपले मुले चांगली शिकावीत आणि शिकून चांगली मोठी व्हावीत अर्थात हीच भावना मराठा समाजातील पालकांची सुद्धा आहे आणि ती असणं योग्यसुद्धा आहे आणि यामुळेच मराठा समाजाला शिक्षणात व नोकरीत प्रगती साधण्यासाठी आरक्षणाची गरज आहे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे याबाबत आपल्याला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवर बघत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद